घेतलेला आहे ओरेगॅनो चिली फ्लेक्स. याच्यामध्ये मी मिरी पावडर ठेवलेली आहे करून, मिरी पावडर. त्याच्यानंतर इथे मिक्सर, दूध, सॉल्ट, ऑइल आणि इथे भाज्या घेतलेल्या आहेत मी. तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार कुठलेही घेऊ शकता. माझ्याकडे हे नव्हतं, आपण काय म्हणतो ब्रोकोली, तर ते नव्हतं, त्यामुळे मी जे माझ्याकडे अवेलेबल्स होते ते घेतलेले. तर इथे मी स्वीट कॉर्न घेतलेलं आहे, इथे ओनियन घेतलेलं आहे, हे असं सेपरेट घ्याचे हे काढलेले आहेत, असं सेपरेट करून घेतलेलं आहे ओनियन्सला. प्लस इथे टोमॅटो आहे, ह्याच्या पण बिया काढून मी अशा कापून घेतलेल्या आहेत. आणि इथे कॅप्सिकम घेतलेलं आहे, ढोबळी मिरची, ह्याला पण मी बिया काढून कापून घेतलेला आहे. तर सर्वात आधी आपण काय करणार आहोत, हे जे पास्ता आहे याला बॉईल करून घेणार आहोत. तर इथे मी पातेल्यात पाणी घेतलेलं आहे, ह्याला आपण असं गरम करायला ठेवायचं आहे. ह्याच्यामध्येच सॉल्ट टाकायचं आहे. लास्ट टाईम जसं मी म्हटलं होतं सॉल्ट चेक कसं करायचं, तर या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मीठ लागलं पाहिजे. आणि थोडंसं ऑइल, हाफ टेबल स्पून साधारण. ह्या पाण्याला उकळी आली की आपण हे जे पास्ता आहे ते बॉईल करून घेणार आहोत. तर पास्ता बॉईल करताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपल्याला हा पास्ता ओव्हरकुक करायचा नाही आहे. हा पास्ता आपल्याला बॉईल करताना नियर अबाउट हा 90% बॉईल झालेला पाहिजे, कुक झालेला पाहिजे, एवढंच असं आपल्याला ह्याला बॉईल करून घ्यायचं आहे. आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण हे जे पास्ता आहे हे याच्यामध्ये टाकून द्यायचे. आणि ह्याला असं थोडंसं वर खाली करून घ्यायचं आहे. जेव्हा आपला पास्ता छान असा पूर्ण व्यवस्थित शिजून जाईल, बॉईल होऊन, त्यावेळेस हे जे पाणी आहे हे पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे. हे पाणी एका भांड्यात थोडंसं काढून ठेवायचं आहे. ते आपण पाणी नंतर सॉस करण्यासाठी यूज करणार आहोत. तर आपल्याला हे असाच पास्ता साधारण 5-7 मिनटं असं शिजून घ्यायचं आहे, 90% शिजेपर्यंत. ओव्हरकुक करायचं नाही आहे. आपल्या पास्त्याला छान उकळी येते, गॅस बारीक करून घेऊयात. आणि ह्याला असंच छान शिजून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण हे शिजेपर्यंत आपण हे दुसऱ्या गॅसवर ठेवून घेऊया. आणि आपण हे जे व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. एक शॅलो फ्राय करायचं आहे आपल्याला. तर इथे मी पॅन घेतलेला आहे. ह्या पॅनमध्ये आपल्याला थोडंसं ऑइल टाकायचं. थोडंसं ऑइल टाकायचं आहे. आणि आपल्याला एक एक करून ह्या ज्या भाज्या आहेत ह्या भाजून घ्यायच्या आहेत. शॅलो फ्राय करायचं, खूप जास्त ओव्हर कुक करायचं नाही आहे भाज्यांना पण. हे व्हेजिटेबल्स फ्राय करताना आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे भाज्यांना एक चांगली चव येते. अशाच प्रकारे आपल्याला बाकीच्या पण भाज्या भाजून घ्यायच्या आहेत. आपल्या भाज्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत. आता आपण व्हाईट सॉस करायला घेऊया. तर इथे पॅन, जेवढे टेबल स्पून आपण मैदा घेणार आहे तेवढ्याच टेबल स्पून आपल्याला बटर घ्यायचं आहे. तर मी इथे 4 टेबल स्पून मैदा घेते. तर इथे 4 टेबल स्पूनच आपल्याला बटर लागेल. आता हे बटर असं व्यवस्थित मेल्ट झालं की आपल्याला
इथे मैदा टाकायचा आहे। आपलं बटर छान असं मेल्ट झालेलं आहे। आता आपण इथे 4 टेबलस्पून मैदा घेणार आहोत आणि ह्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे या बटर मध्ये। या व्हाईट सॉस पास्ता म्हटलं की हे जे व्हाईट सॉस असतो तोच अगदी व्यवस्थित असा छान करायचा असतो, तो आपला करपला नाही पाहिजे। करपला की त्याची जी चव असते ती सगळी मग जाते, त्यामुळे असं एकदम बारीक फ्लेमवरती आपल्याला हे असं 2-3 मिनटं भाजून घ्यायचे। आपलं हे छान असं भाजून झालेलं आहे। याच्यातला जो वास येतो खूप मस्त असा येतो, तुम्ही त्याच्यावरून गेस करू शकता की छान भाजून झालेलं आहे की नाही। आता आपण याच्यामध्ये दूध टाकताना थोडं थोडं करून टाकणार आहे आणि पटकन असं मिक्स करणार आहोत। आता ही जी स्टेज आहे खूप महत्त्वाची आहे, इथे गुठळ्या झाल्या नाही पाहिजे, नाहीतर त्या सॉसमधल्या परत गुठळ्या काढताना अवघड होऊन जातं। असंच पटपट पटपट असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये हे जे स्टॉक काढून ठेवलं होतं ते टाकणार आहोत। असंच कंटिन्यू मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा मस्त असं झालेलं आहे। ह्याच्यामध्ये थोड्याशा गुठळ्या आहेत, ते असंच आपण मिक्स करत राहिलं की त्या पण जातील। हे व्यवस्थित असंच तुम्ही मिक्स करून घ्यायचं आहे। ते जे स्टॉक होतं ते पाणी मी ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून काढून मिक्स केलेलं आहे। असंच कंटिन्यू मिक्स करायचं आहे तुम्हाला पटपट पटपट। हे बघा आपलं हे जे सॉस आहे असं व्यवस्थित छान झालेलं आहे, एक पण गुठळा नाही आता याच्यामध्ये। हे मी साधारण 5-7 मिनटं असंच कंटिन्यू मिक्स केलेलं आहे आणि थोडं थोडं करून ते जे स्टॉक होतं ते पाणी टाकलेलं आहे। आपल्याला हे जे सॉस आहे खूप जास्त पातळ पण नको आहे, त्यामुळे तसं तुम्ही व्यवस्थित पाणी घाला। आता आपण ह्यामध्ये थोडंसं सॉल्ट घालणार आहे, पुन्हा असं मिक्स करून घ्या। सॉल्ट घातलं याचा ह्यामध्ये आपण चिली फ्लेक्स घालणार आहे। इथे मी 1 टेबलस्पून चिली फ्लेक्स घेतलेला आहे, 1 टेबलस्पून ओरेगॅनो आणि ह्याच्यामध्येच आपल्याला ब्लॅक पेपर पावडर घ्यायची आहे, काळी मिरीची पावडर। इथे मी 1 टेबलस्पून घेतलेला आहे। परत असंच छान मिक्स करून घ्या आणि ह्याच्यामध्येच आपण मिक्स हर्ब टाकणार आहोत। मिक्स हर्ब पण 1 टेबलस्पून, ह्याला असं छान मिक्स करून घ्या आणि हे साधारण 2-4 मिनटं असंच ह्याला शिजू द्या। आपलं हे व्हाईट सॉस रेडी आहे। आता आपण ह्यामध्ये हे जे फ्राई केलेले व्हेजिटेबल्स आहेत हे टाकणार आहोत आणि ह्यामध्येच आपण आता या स्टेजलाच जे बॉईल केलेलं पास्ता आहे ते पण टाकणार आहोत। असं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायला आणि आपला पास्ता रेडी आहे। याच्यामध्ये फक्त आपल्याला गार्निशिंगसाठी थोडंसं कोथिंबीर टाकायची आहे बारीक करून। हे व्यवस्थित छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत। आपण आता हे याच्यामध्ये कोथिंबीर घालू आहे। ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे, तुम्ही पुन्हा असं मिक्स करून घ्या आणि आता आपण ह्याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत। गरम गरम पास्ता हेल्दी
विथ वेजिटेबल्स रेडी आहे। तुम्ही आमची रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये कळवा आम्हाला कशी वाटली। आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।